सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पंढरपूर आणि मंगळगडा विधानसभेच्या निवडणुकीतले उमेदवार भगीरथदादा बाडके यांच्या घड्याळाच्या चिन्हावरती मत मागण्यासाठी म्हणून आम्ही सगळी मंडळी तुमच्या पुढे आज विनंती करण्यासाठी आलेलो आहोत. या निमित्तानं महाविकास आघाडीचे अनेक नेतेमंडळी या ठिकाणी गेल्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या समोर येऊन आदरणीय भगीरथदादांना मत द्या म्हणून विनंती करीत आहेत. आज या निमित्तानं धनुभाऊही तुम्हाला आवाहन करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये आलेले आहेत. गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये या मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनुभव आम्ही या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दीपकाबा असतील, आपले राष्ट्रवादीची सगळे नेतेमंडळी असतील, हे सगळेच जण गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये फिरतोय. विशेषतः प्रचाराच्या निमित्तानं गेल्या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही या मतदारसंघातल्या गावागावामध्ये जात असताना एकंदरीत वातावरण बघितलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुका अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी उमेदवार निवडून यायची प्रक्रिया आपण पाहिली. मध्यंतरी आपण बघितलं असेल की जो पदवीधर सारखा मतदारसंघ पदवीधर मतदारसंघातल्या 5 निवडणुका होत असताना पुणे पदवीधर मतदारसंघ हा कुणाची तरी जागीर आहे अशा प्रकारचा समज सगळ्यामध्ये लोकांमध्ये झालेला होता. महाविकास आघाडीची ताकद या निमित्तानं पाहायला मिळाली. या ठिकाणची निवडणूक होत असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही झाली नसेल अशा प्रकारची धुलाई या ठिकाणी केली. 55,000 मतांनी पहिल्या फेरीमध्ये पदवीधरचा उमेदवार या मतदारसंघामध्ये 55,000 होते. आतापर्यंत पदवीधरच्या याच्यामध्ये पहिल्या फेरीत निवडूनच येत नव्हता. म्हणजे त्यांच्या बापाची जागीरदारी म्हणत होती तीही कधी पहिल्या याच्यामध्ये निवडून आले. पण लोकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीने वरती विश्वास घेऊन ज्या ज्या निवडणुका झाल्या आणि विशेषतः या निमित्तानं भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा समन्वय या सगळ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा काम सेना असू द्या, काँग्रेस असू द्या किंवा नीती सगळी मंडळी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करताना पाहायला आणि त्याचे रिझल्ट या निमित्तानं पाहायला मिळते. याही निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा रिझल्ट सगळ्यांच्या समन्वयामधून आपल्याला पाहायला मिळते. हे जे आपल्याला या निमित्तानं ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या मतदारसंघाचे अनेक नेतेमंडळीने या ठिकाणी भाऊ प्रवेश केला. मागच्या वेळेस कल्याण नवकाळे भाजपमध्ये गेलेले होते, कल्याण नवकाळे प्रवेश केला. उमेदवाराच्या काही घरातल्या मंडळींनी या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायची आम्हाला विनंती केलेली होती. पण आम्ही म्हणले की बाबा 10 घरात बरोबर दिसायचं नाही. आम्ही सांगितलं बाबा तुमचं घरचं मानन असेल तर तुमच्या तुम्ही चौकात मांडून त्याचा निकाल. अनेक जण या ठिकाणी तुम्ही सगळ्या मंडळींनी पाहिलं असेल की कल्याणराव काळे साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेली भाजपमधनं आपल्यामध्ये आली. पण हे होत असताना आम्ही नम्रपणे सांगेल की मी काय असं म्हणणार नाही की आम्ही आमच्यामुळं कुणी भाजप आमच्यामुळं कुणी राष्ट्रवादी झालं. आमच्याकडे जुन्या नेतेमंडळीची पद्धत कशी आहे, कुणाच्या काय घरी लेकर होईना येणं मात्र आम्ही वाटतो. ते भाजपचा आला की आम्ही भाजपमध्ये होतो म्हणून निवडून आला ही पद्धत इथं नाहीये.
या ठिकाणी जी जी लोक आले ते आदरणीय मुख्यमंत्री असतील, आजीदादा असतील, महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी असतील, या सगळ्या मंडळींच्या कामावरती त्यांच्या कामाच्या विश्वासावरती या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आले हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. या निमित्तानं बोलत असताना भाऊ, खर तर दुर्दैवानं नानांच्या निधनानंतर ही निवडणूक लागणं कुणालाच अपेक्षित नव्हतं. तुम्हाला माहित आहे की जिल्ह्यातल्या सगळ्यात राजकीय घडामोडीमध्ये सगळ्या खडांखडा माहिती माझ्याकडे असतो. याही निवडणुकीमधली माहिती तशीच आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं जशी आपली सगळ्यांची इच्छा होती तशी नेते मंडळींची अनेक जणांची इच्छा होती की बाबा अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लागू नये, ती बिनविरोध व्हावी. परंतु काय जणांची अशी इच्छा होती की आज मागचे पुढचे सगळे डाव नीट करून घ्यायचे होते, मागचं पुढचं ओलं जुळं करायचं होतं, उतरेट करायचं होतं. त्या दृष्टीनं या ठिकाणची निवडणूक लागत असताना काही मंडळींनी प्रसार मार्गाने भूमिका घेतलेली होती की बाबा ही निवडणूक लावू नये, अशा पद्धतीमध्ये लावू नये. पण तुम्हाला माहित आहे एम एस 45 गाड्या यायला सुरुवात झाली. आणि त्या समाधान दादाची सुद्धा इच्छा नसताना त्याला तयार करून त्याला उभा केला. तुम्ही ऐकत असाल, मी माणसातल्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय की एम एस 45 पॅकेज ही मोठं 4-4.5 कोटीचा आसपास काहीतरी झालं होत. जुन्या नेत्या समाधान दादाही आमचा दोस्त, त्यालाही विचारायला सांगत होतो बाबा नको ना आधी लागू त्यात राजकारणात डावले नकार असते. ते म्हणलं मला प्रशांत मालक पाठिंबा देतो म्हणले, म्हणलं तुला 15 तारखेनंतर कळलं. आता प्रशांत मालकांचं आमचं काय ठरलंय ते तुला 15 तारखेनंतर. प्रशांत मालकाची पंचायत करून ठेवली, तिथं मालक झाली 4. तिकडल्याने डाव द्याला समाधान दादाला वाटलं डाव द्या, प्रशांत मालक बी येतोय, ही बी येतोय, आयनातच निवडून येतोय. पण गाड्याला आता कळायला लागलं की खरं रणगडी का. बर त्याला समजावून सांगत होतो, तुला जे आता जिल्ह्यातला तरुण नेता सांगतोय उभा राहा उभा राहा, कुठल्या मतदार सांगतोय मतदारसंघात उभा राहा सांगतोय की त्याच्या बापाला इथल्या मतदारांनी दिवसा चांदण्या दाखवल्या, त्या मतदारसंघामध्ये आता ह्या पोरांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली, जनमतातली कुठली निवडणूक लढवली नाही. आणि ती आता प्रचार प्रमुख होऊन त्याच्या देवावर समाधान दादा या ठिकाणी निवडणूक लढवणार. मी या ठिकाणी माझ्यावरती आदरणीय जयंत अडकांनी जबाबदारी दिली. ती काय खरं पॉझिटिव्ह नाही, ते राजकीय पॉझिटिव्ह. वर्ण तशा सूचना आल्या, वर फडणवीस साहेब काय आपल्या चंपक काय माझं कसं आहे सामान्य माणसात असतो माझं वक्तव्य असतो त्यातल्या चर्चा मी ऐकतोय. बर लोकांमध्ये काय चर्चा चालते, फडणवीस साहेबांची इच्छा नव्हती. आता काय झालं, त्यांचं नाव पुढं आलं फडणवीस साहेबांकडे, ते चंपाकडे काहीतरी माहिती घेत की ही निवडणूक आता समाधान दादा भगीरथ दादा बर बाजूलाच राहायची, ही निवडणूक आता शिंदे माहितीची सुरू झाली. त्यांनी रिपोर्ट घेतले ह्यात काय खरं नाही बाबा, कारण आता इकडनं मी आहे, मी ग्रामपंचायतीला निवडून आलो, पंचायत समितीला निवडून आलो, जेडपीला निवडून आलो, मार्केट कमिटीला निवडून आलो, बँकेला निवडून आलो, लोकसभेला फक्त पराभव झाला, विधानसभेला एक पराभव झाला, जेडपीला एक पराभव झाला, एकदा पराभव झाला की दुसऱ्या वेळेस असा निर्णय घेऊ शकत आहे.
थोडा. तसं आता तुम्ही बघताय हितप्रचारात येणारी मंडळी तुम्ही सगळी बघताय. आता जी बाळ गोपाळ आता जी बाळा वेगळे दोन तीन दिवस इकडनं सुनील अण्णाचं ऐकत होतो व्हॉट्सअपवर. जसा सुनील अण्णाचा व्हॉट्सअपवर इकडे दौरा सुरू झाला तसा बाळा वेगळे पाहत आहे. आला दुसरं चंद्रकांत पाटील येऊन गेले चंपा आणि इकडे आपले नेते चंपा कधी नक्की असे बी नाही तीन मिसे बी नाही अशी ही सगळी परिस्थिती मतदारसंघातली झाली. आता पण तीच म्हणलं बाळ गोपाळाचे काय काम आहे. आता काल फडणवीस साहेब आले म्हणते फडणवीस साहेब काय म्हणते मला काल लोक सांगत होती उद्या म्हणले आता खरबुजाच्या जोडीला टरबूज एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर ही निवडणूक तुम्ही सगळ्या मंडळींनी हातात घेतली आणि हा मतदारसंघ गेले अनेक वर्ष इतका शून्य मतदार आहे. या ठिकाणी 2009 परिस्थितीमध्ये तुम्ही एकदा मनावर घेतलं की राहणार नाही अशा प्रकारचा निकाल उद्याच्या 17 तारखेला घ्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि मी माझे 200 संपवतो. जय हिंद.